नमस्कार, सुप्रभात। शिवप्रसाद या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आपच्या आपल्या डेली ब्लॉगमध्ये आपण प्रिव्हियस आपला एक व्हिडिओ टाकलेला होता, ज्यामध्ये आपण बऱ्याच जणांनी विचारलेलं होतं आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती की जे गोल्डन कलर आपण गणपतीला देतो ज्वेलरीला, तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आहेत। काही वॉटर बेस गोल्डन ज्वेलरी आहेत रेडीमेड, काही वॉर्निश बेस असतात म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पावडरमध्ये वॉर्निश यूज करतो, पण तो चमकण्यासाठी त्याला बऱ्याचशा प्रोसेसची काळजी घ्यावी लागते। म्हणजे बेसला आपण, मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपण जर बघितला नसेल तर आमच्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ आहे की गोल्डन कलरला चमकण्यासाठी कोणकोणत्या ट्रिक्स आहेत, कोणकोणत्या पद्धती आहेत त्या आपल्याला यूज करायच्या असतात। तर असाच आपला आजचा डेली ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहोत की आपण जो गणपती आहे, आता बॅक साईडला तुम्ही बघताय त्याला पूर्ण देऊन झालेला आहे, पण तो कशा पद्धतीने दिलेला आहे, त्याला बेसला आपण कुठला वॉर्निश मारलेला आहे। तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितलं होतं की एक वॉर्निश आपल्याला बेसला द्यायचा असतो। आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जो गोल्डन दाखवला होता त्यामध्ये आपण दोन टाईपमध्ये केलेले होते, एक तर आपण त्याला वॉर्निश मारलेला होता आणि दुसरा एक होता रेड ऑइल पण होता। आणि आपण कम्युनिटीमध्ये त्याचं पोलिंग केलेलं होतं की कुठला तुम्हाला जास्त चमक वाटतो, तर बरेच जणांचं पोलिंग जे आहे ते जो वॉर्निश आपण दिलेला होता बेसला तो खूप जणांना आवडला, त्याची चमकसुद्धा सगळ्यांना चांगली वाटली। रेड ऑइल पेंटचं असं असतं की थोडंसं ड्राय होण्यासाठी वेळ जातो, पण वॉर्निश थोडंसं ड्राईंग फास्ट होतं। तर वॉर्निश बरेच जणांना आपण सजेस्ट केलेलं होतं टेलिग्रामच्या ग्रुपवरती सुद्धा। ह्या गणपतीलासुद्धा आपण बेसला वॉर्निश मारलेला होता, तुम्हाला मी दाखवतो गणपतीच्या शूटिंगमध्ये। आणि तो वॉर्निश पूर्ण ड्राय झाल्यानंतर आपण जो पावडर मी तुम्हाला दाखवली होती, गोल्डन पावडर असते, वेगळ्या ब्रँडचे असतात, तर तुम्हाला ब्रँड वगैरे जाणून घ्यायचं असेल तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्याची लिंक आपण कम्युनिटीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे खाली, तिथून जॉईन होऊ शकता। वाटेस परत एकदा आपण कम्युनिटी टॅबमध्ये त्याची लिंक पोस्ट करूया, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता। तर ते तुम्हाला मी कुठल्या प्रकारचे तुम्ही यूज करू शकता बेसला वॉर्निश, कुठली पावडर यूज करू शकता, कुठला वॉर्निश यूज करू शकता तुम्हाला मी नक्की सांगेन। तर ह्या गणपतीला आपण आता देऊन बघूया आणि कशा पद्धतीने द्यायचा असतो तुम्हाला दिसेलच, रबिंग झालं नाही पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस आहे ती आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल। आणि आपण अजून एक त्यामध्ये गणपतीला दिला होता, तो म्हणजे सिल्वर दिला होता, जो कमरेचा ज्वेलरी असते आणि पायाची ज्वेलरी असते, तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल गणपतीला मारलेली, तर तोसुद्धा सिल्वर आहे, तो कुठला दिलेला आहे ते तुम्हाला मी टेलिग्रामवरती सांगेन तिथं जॉईन झालं तर। तर तोही तुम्ही कशा पद्धतीने द्यायचा असतो, रबिंग करायचं नसतं, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मी कशा पद्धतीने हलक्या हाताने मारायचा असतो। जेवढा हलक्या हाताने जेवढी चांगली क्वालिटीची पावडर वापराल तेवढी चमक चांगली येते। तर बघूया आपण आता कशा पद्धतीने देतो आहे आणि सांगतो तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये अजून काही इम्पॉर्टंट त्यामधली काही माहिती असेल तुम्हाला सांगतो अवश्य मी। तर आपण आता या मूर्तीला जे वॉर्निश असतं बेसला आपण मारतो, जे आपण आधीच एक आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की रेड ऑइल पेंट आणि वॉर्निश अशा दोन पद्धतीमध्ये तुम्ही गोल्डनचा बेस देऊ शकता। सर्वात चांगला इफेक्ट जो आपण त्यामध्ये पोल केलं होतं, बरेच जणांनी त्यामध्ये सांगितलं की वॉर्निशचा जो गणपती आहे तो जास्त चमक येते गोल्डनला त्याला। तर आज आपण डेली ब्लॉगमध्ये तेच दाखवणार आहोत की हा जो वॉर्निश मारलेला आहे बेसला सुकलेला आहे पूर्णपणे, त्याच्यावरती आता गोल्डन मारणार आहे आपण। गोल्डनची पावडर आपण घेतलेली आहे, वॉर्निश सुद्धा मिक्स केलेला आहे, कोपल वॉर्निश शाही तेल म्हणतात त्याला आपण। पूर्ण गणपतीला मारूया आज आपण, कसा दिसतोय बघूया गणपती। हा
बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये की गोल्डन आणि सिल्वर कशा पद्धतीने आपण आता ब्रशने मारलेलं आहे आणि गणपती बाप्पा कसे वाटत आहेत तुम्हाला, गोल्डनमध्ये चमक दिसते का सिल्वरमध्ये चमक, तर अवश्य सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आमचे डेली ब्लॉगचे व्हिडिओ पाहण्यासाठी अजून तुम्हाला या एंडिंगपर्यंत आमच्या गणपतीचे खूप काही अजून व्हिडिओ बघायला मिळतील. तुम्हाला विशेष म्हणजे आता काही येणाऱ्या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला शाडू मातीचे म्हणजे आपण जे इको फ्रेंडली गणपती आहेत त्याच्यासुद्धा पेंटिंग तुम्हाला आम्ही वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. आणि अजून आता हे छोटे गणपती होते म्हणजे आता मोठ्या साईजमधले तुम्हाला काही गणपतीचं पेंटिंग आम्ही सुद्धा दाखवणार आहे, म्हणजे ज्याची जवळपास हाईट 3 फीट वगैरे आहे, तर त्याचं पेंटिंग त्याला त्या पेंटिंगमध्ये काय विशेष काळजी घ्यायची असते उत्तम फिनिशिंग येण्यासाठी किंवा उत्तम क्वालिटी येण्यासाठी, ते सुद्धा तुम्हाला आम्ही डेली ब्लॉगमध्ये दाखवू. तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचतीलच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया. गणपती बाप्पा मोरया.